रामकृष्ण हरी मंडळी, भेदाभेद भ्रम अमंगळ असं सांगणारी आपली संत परंपरा आहे. आपण सध्या आहोत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात. श्री संत महम्मद महाराजांचा पालखी सोहळा हा पंढरीच्या दिशेने निघालेला आहे. खरं तर यंदा वारीचं त्यांचं दुसरं वर्ष आहे आणि हा हिंदू मुस्लिम एकतेचा अनोखा प्रयोग आणि तितकाच उत्साहपूर्ण हा प्रयोग आपल्याला या ठिकाणी या निमित्तानं पाहायला मिळतोय. माझ्यासोबत महाराज आहेत की आपण पाहतो की संत परंपरेनं आपल्याला हिंदू मुस्लिम एकता असेल, हिंदू शीख मुस्लिम सर्व बांधव एक आहे असा संदेश आपल्याला हजारो वर्षांपासून दिलेला आहे आणि त्याचंच प्रतीक म्हणून खरं तर हा सोहळा सुरू झाला आहे. काय नेमकी याच्या मागची भूमिका होती आणि कधी सुरू झाला, कसा सुरू झाला? सद्गुरू संत शेख महम्मद महाराज पालखी सोहळा याचं हे दुसरं वर्ष आहे. तसं पाहिलं तर सद्गुरू संत शेख महम्मद महाराज आणि तुकाराम महाराज हे समकालीन संत आहेत आणि भक्तीचा विचार सर्व समाजाला एकत्र घेऊन संत शेख महम्मद महाराजांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. हिंदू मुस्लिम हे ऐक्याचं प्रतीक आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही वारी काढण्याचा उद्देश आहे की भक्तीची भावना लोकांच्या मनात रुजली पाहिजे, त्याचबरोबर एकात्मतेची भावना ही सर्वांच्या मध्ये रुजावी हा खऱ्या अर्थानं प्रयत्न आहे. सर्व देशामध्ये सद्गुरु संत शेख महम्मद महाराज नाव आहेच, पण सात समुद्रापलीकडे सुद्धा संत शेख महम्मद महाराजाचं नाव आहे. युरोपमधील स्लोवाकिया देशातून दुषण डेक यांनी संत शेख महम्मद महाराजांवर पी एच डी केलेली आहेत आणि ते स्लोवाकिया देशामध्ये सुद्धा संत शेख महम्मद महाराजांचं नाव घेऊन गेलेले आहेत. हजारो भाविक भक्त हे संत शेख महम्मद महाराज यांची त्या ठिकाणी भक्तिभावानं त्या ठिकाणी पूजा ज्या करतात, त्यांची साधना त्या ठिकाणी करतात. विशेष म्हणजे सद्गुरू संत शेख महम्मद महाराज यांची जी यात्रा असते ती यात्रा अमलकीच्या एकादशीच्या दिवशीची असते. जशी पंढरपूरची यात्रा एकादशीच्या दिवशी, आळंदीची यात्रा एकादशी, तशी संत शेख महम्मद महाराजांचीसुद्धा यात्रा ही एकादशीच्या दिवशी असते. महाराष्ट्र शासनानं 2021 साली सद्गुरू संत शेख महम्मद महाराजांचा जो चित्ररथ होता तो चित्ररथ दिल्लीच्या इथं तो चित्ररथावर संत शेख महम्मद महाराज सुद्धा त्या ठिकाणी होते. फार म्हणजे तसं आम्ही यापूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत होते, माऊलींच्या सोहळ्यामध्ये सहभागी, परंतु तुकाराम महाराजांचे समकालीन संत आहेत म्हणून आम्हाला हरिभक्तपरायण माणिक महाराज मोरे यांनी मार्गदर्शन केलं आणि तुम्ही सुद्धा हा पालखी सोहळा सुरू करावा आणि आम्ही त्या दिशेने वाटचाल केली आणि अतिशय यशस्वीरित्या हा पालखी सोहळा या ठिकाणी आम्ही पाहतोय. हो, तो अतिशय म्हणजे अविस्मरणीय सोहळा त्या ठिकाणी होता, कारण की समकालीन संत होते आणि तो सोहळा इंदापूरमध्ये झाला आणि तो एक आगळा वेगळा सोहळा म्हणजे आमचे सगळे भाविक आम्हाला फार त्या ठिकाणी आनंद झालेला आहे. नाही नाही आता जोपर्यंत आधी सगळी मंडळी आहेत ना आम्ही आहोत तोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा सोहळा सुरू राहणार. साधारण 2500 ते 3000 लोक या आपण अशा पद्धतीनं पाहतोय की जवळ हे खरं तर दुसरंच वर्ष आहे. यापूर्वी पुढे अनेक वर्ष खरं तर पंढरीची वारी करायची आहे आणि जो हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश आहे तो देण्याचा देखील प्रयत्न यांच्या माध्यमातून केला जातोय आणि हा निश्चितच कौतुकास्पद अशी ही सगळी बाब आहे. कॅमेरामन सागर पाटीलसह श्रीकांत घुले, झी मीडिया, इंदापूर. शेख महम्मद महाराज की जय.